पालघर तालुक्यातील दातीवरे ते दमण दरम्यानच्या समुद्री भागात वसई तालुका आणि उत्तन भागातील मच्छीमारांनी अतिक्रमण केल्याचा आरोप करून या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा पालघर मधील मच्छीमारांनी दिलाय. उच्च न्यायालयाने कायदे आणि नियम बनवण्याचे आदेश दिल्यानंतरही शासन उदासीन राहिल्याने पालघरच्या समुद्रात मासेमारी करणाऱ्या अन्य भागातील मच्छीमारांना हकलू लावण्यासाठी 23 जानेवारी रोजी आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे मासेमारी क्षेत्रातील समुद्रातील संघर्ष पुन्हा पेटणार आहे. वाघरा मगरी तरती आणि कव पद्धतीने मासेमारी व्यवसाय पिढ्यानपिढ्या सुरू असून प्रत्येकाने आपल्या गावासमोर पश्चिमेस 20 वाव खोल पाण्यापर्यंत मासेमारी करण्याची परंपरा शेकडो वर्षांपर्यंत आहे. सुमारे 30-35 वर्षांपूर्वी वसई उत्तर भागातील मच्छीमारांनी दातीवरे ते जहीपर्यंतच्या समुद्र क्षेत्रात मासेमारी केल्याने त्यावेळी मोठा संघर्ष पेटला होता. मासेमारीचे पारंपरिक संकेत तसेच नवादाने दिलेल्या निर्णय आणि अटी शर्ती न जुमाता वसई उत्तर भागातील मच्छीमारांनी डहाणू ते गुजरात जफराबाद पर्यंत घुसखोरी केल्याचा आरोप येथील मच्छीमारांकडून केला जात आहे. 2003 मध्ये तत्कालीन ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या संघर्षावर जिल्हा सल्लागार समिती स्थापन करून 7 पटी समोर पश्चिमेस 42.5 नॉटिकल मैलापासून उत्तरेस 50° क्षेत्रातील सर्व क्षेत्र कव मासेमारी पद्धतीकरिता राखीव ठेवण्याचे तर दक्षिणेकडील क्षेत्र दालदा वाघरा मगरी पद्धतीच्या मच्छीमारांसाठी मोकळे ठेवण्याचे आदेश दिले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयाविरुद्ध वसई उत्तर भागातील मच्छीमारांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असता न्यायालयाने या प्रकरणी तातडीने कायदे आणि नियम बनवण्याचे आदेश संबंधित विभागांना दिले. 2004 पासून राज्य आणि केंद्र शासनाने या प्रकरणी कोणतीही कारवाई केली नसल्याने दातीवरे ते दमण मच्छीमार धंदा संरक्षण समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. ब्युरो रिपोर्ट, झुमा न्यूज, पालघर.